नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राची यशोगता याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भारतीय समाजसुधारक शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री म्हणजेच सावित्रीबाई ज्योतिराव फुले महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले यांना ओळखले जाते तसेच त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते आपले पती म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्याची महत्त्वाची भूमिका त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये बजावली सावित्रीबाईंना भारतातील स्त्रीवादाची जन्नीही मानले जाते सावित्रीबाई आणि त्यांचे पती यांनी इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची शाळेची सुरुवातीच्या शाळांपैकी एक होती तीन जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस असतो तो संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्ती दिन म्हणून साजरा अगदी जोशात केला जातो दोन हजार पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे ठेवण्यात आले तीन जानेवारी दोन हजार सतरा रोजी सावित्रीबाई फुले यांच्या एकशे शहाऐंशीव्या जन्मदिनानिमित्त गुगलने डोडल प्रसिद्ध करून गुगलनेही त्यांना अभिवादन केलेले आहे आजच्या या भागामध्ये आपण त्यांच्या आयुष्याशी घडलेल्या सर्व घटना याचा संपूर्ण आढावा घेणार आहोत आणि का इतकं महत्त्व सावित्रीबाई ज्योतिराव फुले एक स्त्री असूनसुद्धा इतकं महत्त्व का मानलं जातं आणि आपण त्यांना का माता मानतो हेच रहस्य उघडण्याचे आज प्रयत्न आपण या भागात करणार आहोत काही थोर व्यक्ती जन्माला येतात आणि मुलातच असलेल्या अलौकिक गुणांनी सारा समाजालाही उच्चता प्राप्त करून देतात त्यापैकी सावित्रीबाई फुले हे अशा थोर व्यक्ती होत्या एकोणीसाव्या शतकात अंधश्रद्धेने आणि अज्ञानाने विशेषतः समाजाला ज्ञानसूर्याचा प्रकाश दाखवणाऱ्या सावित्रीबाई फुले हे जनकल्याणाच्या मार्गावर अपमानाचे काठी दूर करीत न डगमगता खंबीरपणे अखेरपर्यंत चालत राहिल्या भारतातील पहिल्या शिक्षिका मुख्याध्यापिका सामाजिक क्रांतीच्या प्रणेता स्त्रीमुक्ती आंदोलनाचे युगकर्ते जातीभेदास जबरदस्त विरोध करणारी पहिली थोर कार्यकर्ते म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या दिव्य ज्ञानाच्या ज्योतीने प्रज्वलित केलेले एक तेजस्वी ज्योत जी स्वयंप्रकाशित झाली स्वयंप्रकाशाने तळपळत असतानाच त्या क्रांती ज्वालेने स्त्रियांना वंचितांना दिनदुबळ्यांना इतकंच नाही तर साऱ्या समाजाला हे के प्रकाशमय केलंय प्रखर बुद्धिमत्ता आणि बाणा घेऊन असलेल्या सावित्रीबाईंनी जीवनगाता म्हणजे एक धगधगत अग्निकुंडच असतं जे निष्काम सेवेने सतत कार्यरत होतं स्वतःच्या कार्यावरील अढळ निष्ठा विद्येचा व्यासंग विलक्षण चिकाटी सामाजिक क्रांतीची दूरदृष्टी कठोर तत्वनिष्ठा आणि मानवतेच्या कैवारी अशा त्यांच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलूंमुळे त्यांच्या जीवनचित्रास तेजोवलय प्राप्त झालेले आहे पूर्वीचं काळ असं पाहिलं तर पूर्वी केशवपन सतीची चाल बालहत्या भ्रूणहत्या अंधश्रद्धा अशा अनिष्ट प्रथांनी समाजाला ग्रासलेले होते स्त्रियांचं दुःख पराकोटीला पोचलेलं होतं स्वतःचा जीव देऊन ती मोकळी व्हायची कारण तिच्या छलांना कोणतीही सीमाच नव्हती भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक म्हणून जसे महात्मा ज्योतिराव फुले यांना ओळखले जाते तसेच भारतातील पहिल्या शिक्षिका मुख्याध्यापिका व स्त्री शिक्षणाचा क्रांतिकारक म्हणून सावित्रीबाई फुले यांना ओळखले जाते स्त्री आणि पुरुष ही एकाच ईश्वराची लेकरे आहेत ती दोन्ही समान असून दोघेही ईश्वराचे अपत्य आहेत आणि सर्वच अंगाने ते समान आहेत दोघेही कर्तृत्वाने सरस परंतु मनाने लोभी असणाऱ्या पुरुष वर्गाने स्वतःच्या स्वार्थापोटी तिला स्वतःच्या पायाने सतत तुडवत राहिले तिच्या हक्काचा अपहार करून तिला दुर्बल बनविले तिचा जास्तीत जास्त उपभोग कसा घेता येईल हेच पाहिले तिच्या मनाचा आणि भावनांचा कधीही विचार केला नाही तिचे स्थान खालीच कसे राहील हेच कायम पाहिले गेले परिणामस्वरूप ती कायम त्याच्या धाकात राहू लागली अनेक वर्षापासून तिला पारतंत्र्याच्या आणि बंधनाच्या जोखंडात बांधून ठेवले गेले होते तो काल असा होता ज्यावेळी समाजावर ब्राह्मणांचेच वर्चस्व होते त्यामुळे स्त्रिया आणि शूद्र यांना शिक्षण द्यायला पाहिजे असे कोणी म्हणाले तरी लोक त्यांना वेडेत काढत होते दुसरे असे की शिक्षण ही धार्मिक बाब समजल्या ले गेल्याने इंग्रज सरकारने यामध्ये ढवळाढवल करू नये अशी भट भिक्षुकांनी आड सुरू केली होती त्यामुळे इंग्रज राजवटीने याकडे दुर्लक्ष केले कारण त्यांना इथे राज्य करायचे असल्यामुळे कोणाचाही रोष त्यांना पत्कारायचा नव्हता त्याचप्रमाणे समाजाच्या कोणत्याही घटकाला उद्धार करायचे त्यांना काहीच कारण नव्हते ही समाजस्थिती एकोणीसाव्या शतकाच्या असल्यामुळे स्त्री आणि अतिशूद्र अशा शिक्षणामुळे कार्य करणं म्हणजे महाकठीण कार्य होते मुली आणि शूद्र यांच्यासाठी शाळा काढून समाजाचा रोष पत्करणे हे एक वेगळंच आव्हान होतं ब्राह्मणाचे वर्चस्व असल्यामुळे त्यांना रोषाला कोणीही बली पडणार नाही हे ठाम होतं त्यांना समाजापासून वालेट टाकले जाण्याची भीतीही असे तर मग स्थानिक लोकांना कसे काय जमणार अंधश्रद्धेने अज्ञानाने मृत्युवध झालेल्या समाजाला ज्ञान सूर्याचा प्रकाश दाखविणारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले हे सत्यशोधाच्या जनकल्याणाच्या मार्गावर न भिता न डगमगता चालत राहिल्या त्यांचे प्रेरणासांत त्यांचा आदर्श त्यांचे पती ज्योतिराव फुले होते प्रखर बुद्धिमत्ता आणि करारी बाणा घेऊन येणारी क्रांती सूर्याची अर्धांगिनी सावित्री अंतीची तेजस्वी जीवनकाथा म्हणजे एक धकधकते अग्निकुंडस होय शिक्षणाच्या ज्ञानदीपाने अज्ञानाचा अंधकार दूर करणारी सावित्री ज्योतिराव फुले हे मोठ्या त्यावेळी घडल्या हे सहजासहजी सोपं नव्हतं सूर्यप्रकाशाने तळपत राहणारी देवता क्रांती ज्वालेत रूपांतर झाली आणि कित्येक पिढ्यांना तिनं प्रकाशित केलं इतिहासातील पहिले युग पुरुष म्हणून महात्मा ज्योतिराव फुले तसेच सावित्रीबाई फुले ह्या पहिल्या युगस्त्री म्हणून ओळखल्या जातात स्त्रियांच्या गुलामगिरीच्या शृंखला तोडण्याचा पहिला प्रयत्न सावित्रीबाई फुले यांनीच केला ज्या पार्श्वभूमीवर ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांनी स्त्रीमुक्ती आंदोलन उभे केले ते पार्श्वभूमी तितकीच भयावह होती पेशवाईत तर स्त्रीला एक चैनीची वस्तू म्हणून समजण्यात येईल दे। देवाची धर्माची तिला भीती घातली जायची विधवा झालेल्या मुलीस तिला सती जायला भाग पाडलं जायचं ती विद्रूप दिसावी म्हणून तिचे केश ओपन केले जायचे तिला चांगले खायला प्यायला न देणं चांगली वस्त्रे घालायला न देणे कोणत्याही समारंभामध्ये ते तिला भाग घेऊ न देणे कायम घरातील अंधारा खोलीमध्ये ते तिला राहणं तिचं जीवन कंठित करत असे तिच्यावर साध्या साध्या गोष्टीतही तिला जाच केला जायचा सावित्रीबाई फुले यांनी आपल्या बावनकशी कशी सुबोध रत्नाकर या काव्यसंग्रहामध्ये पेशवाईत समाजाची स्थिती कशी होती या संग्रहामध्ये केलेले दिसून येते समाजातील आणि स्त्रियांसाठी ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जे कार्य जे केले ते पिढ्यानपिढ्या पीड़ा आदर्शवत ठरलेले आहे विज्ञान युगाच्या आजच्या काळामध्ये महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकर यांचाच महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जसे साऱ्या भारतात संबोधले जाते तसे सर्व श्रेय महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याकडे मुख्यतः जाते एकोणिसाव्या शतकामध्ये स्त्री सुद्धा एक माणूस आहे तिला सुद्धा पुरुषांप्रमाणे आणि भावना आहे हे कधीच मान्य केलं गेलं नव्हतं स्त्री शूद्र आणि अतिशूद्र न कोणतेच अधिकार नव्हते त्यांना एखाद्या गुलामासारखीच वागणूक दिली जात होती देशात व समाजामध्ये कोणत्याच प्रकारचे चैतन्यच नव्हते कर्मकांड अज्ञान जातीभेद वर्णभेद बालविवाह केशवपन सतीची चाल अशा कर्मट रूढी समाजावर अधिराज्य करीत होत्या समाजातील स्त्रियांची स्थिती तर अत्यंत द्वयनीयच होती स्त्री जन्मत मुली अशुभ मानल्या जात होत्या ती एक माणूस आहे याचे समाजाला कधी भानच नव्हते धर्मामुळेच तिला अशी वागणूक मिळत होती असं तिच्या मनावर सारखं बिमवण्यात येत होतं स्त्री ही पुरुष सुखाचे एक साधन म्हणून तिचा उपयोग केला जायचा ती म्हणजे पुरुषाची कामना पूर्ण केली पाहिजे म्हणून हे तिचे काम आहे आणि हीच तिची धारणा होती स्त्री पुरुषांच्या आधाराशिवाय जगू शकत नाही तसेच पिता बंधू पती यांच्या आश्रयाशिवाय राहू शकत नाही असे ठाम शिकवण तत्कालीन स्थनातनी आणि भट भिक्षुक सातत्याने देत असे भारतात इंग्रजांचे राज्य सुरू होण्यापूर्वीच प्रजेला शिक्षण देणे हे सरकारी दायित्व आहे असे मानण्यात येत नसे महाराष्ट्रात राज्यसत्ता आणि धार्मिक सत्ता ब्राह्मणांच्या हाती असल्यामुळे केवळ ब्राह्मणालाच धार्मिक ग्रंथ वाचण्याचा आणि पठण करण्याचा अधिकार होता कनिष्ठ वर्गातील ज्या ज्या व्यक्तीने पवित्र ग्रंथ पाठवण्याचा प्रयत्न केला त्या त्या व्यक्तींना महाराष्ट्रात जबरदस्त शिक्षा ठोठवण्यात येत असे एकोणीसाव्या शतकामध्ये स्त्रीला समानतेची वागणूक ही कल्पनाच मुलीच भयंकर वाटत होती त्याकाली सतीची चाल ही मोठी होती तिला बलजबरीने पतीच्या चितेवर बसवले जायचे आणि जीवनपणे तिला जाळले जायचे तिने अग्निकुंडामधून बाहेर येण्याचा जरी प्रयत्न केला तरी तिला काठ्याने तिला मारून तिला आत ढकलले जायचे भागवित होते अशी अगोरी घटना नेहमीच घडत असे याची दखल इंग्रज अधिकाऱ्यांनी यांनी घेण्याचाही प्रयत्न केला त्यापैकी कॅप्टन रॉबर्टसन यांनी त्यावेळी पुरोहितांना आणि वेदशास्त्रज्ञांना ताकीद देऊन जबरदस्तीने असे प्रकार झाल्यास खूल म्हणून समजण्यात येईल असे सांगितण्यात आले परंतु त्यावर सुद्धा भटभिक्षुकांनी मात केली सरकारचा हा धर्मावर जुलूम आहे असे समजून शास्त्री पंडितांनी नाशिक पैठण अशा ठिकाणचे पंडित एकत्र करून सतीची नवी योजना अंमलात आणण्याचा प्रयत्न केला ही योजना अशी होती की सती जाणाऱ्या स्त्रीसाठी विशिष्ट ठिकाणी गवती मांडव घालून स्त्रीला चितेवर बसवायचे व ती चिता पेटून द्यायची चालू ठेवले तिला विद्रुप केले जाईल अशा प्रकारच्या माणुसकीला कालिमा फासणाऱ्या अनिष्ट प्रथांनी स्त्रियांचे जगणे मुश्किल करून टाकले होते शूद्र आणि स्त्रियांना कोणतेहीच अधिकार नव्हते स्त्री ही चंचल आणि अविचारी आहे अशीच गैरसमजूत पसरवण्यात आली होती स्त्रीने शिक्षण घेणे म्हणजे पाप करणे असेच मानले गेल्यामुळे तिचे शिक्षण तर राहोच पण तिला घराच्या बाहेर सुद्धा चार माणसांमध्ये बोलणं ताकी ही ताकीदच होती पुरुषांशी बोलणे हे तिला दुरापासच होते स्त्रीला शिक्षण दिले तर ती बंधनात राहणार नाही ती कुमार्गास लागून घराचे वाटोले करेल असा समज सर्वीकडे पसरवण्यात आला होता स्त्रियांची अशी केविळवाणी स्थिती तर शूद्रांची त्याहून भयावह होती त्यांची सावलीही अंगावर पडून दिली जात नव्हती चुकून रस्त्यावर कोणी व्यक्ती दिसलं तरीही शूद्राने तिथेच थांबायचं त्या व्यक्तीला ओलांडून जायचे नाही अशी सक्त ताकीद दे दिली गेली होती जर त्याने हा नियम मोडला तर त्याच्या छल होई याशिवाय रूढी परंपरा धाग असे तो वेगळाच असे त्यामुळे ब्राह्मण सनातनी जसे सांगतील तसे वागले पाहिजे आणि त्यांच्या आज्ञेनुसारच त्यांनी आपला जीवनक्रम चालवला पाहिजे त्याच्याही चा पुढे जाऊन पुढे त्यांना रस्त्यावर थुगण्याची सुद्धा परवानगी नव्हती म्हणून शुद्रांना गळ्यामध्ये मातीचे मडके नेहमी घातले जात असे तत्कालीन समाज हा जाती व्यवस्थेवर आधारलेला होता ब्राह्मणी वर्चस्व स्त्री पुरुष विषमता अंधश्रद्धा अन्नाई परंपरा असा समाज जीवनाचा समाज पूर्णपणे घेरला गेला होता समाज जीवनातील या विविध समस्यांनी पाळेमुळे या काळामध्ये खोलवर रुचले गेले होते या समाजाची रचना अभय देणाऱ्या अंधश्रद्धेचेच कवच लाभले होते त्यामुळे समाज हा अंधश्रद्धेला चिटकून बसलेला होता अंधश्रद्धा आणि रूढीचे वलय असलेल्या या समाजाला सुधारणाच्या तीक्ष्ण बा बाणाने छेदणं अत्यंत आवश्यक होतं कारण त्यानंतर तत्कालीन समाजाचा गंभीरपूर्वक विचार केला जाणार होता पण या रूढीग्रस्त मरणाच्या बेड्या काढणार कोण हा मोठा प्रश्न उपस्थित झाला होता महात्मा फुले यांनी पेशवाईचा कालखंड समाजातील अवनीतेचं कालखंड मानतात हिंदू समाजातील ब्राह्मणी वचस्व जातीभेद उच्च निचता अज्ञान अंधश्रद्धा कठोर अंमल भयंकर रूढी या दोषांचा मीम असा फुले यांनी केला महात्मा फुले यांना समाजाचं दुखणं नेमकं काय आहे त्यांच्या समस्या काय आहेत याचा मी त्यांनी केला म्हणून शोषित आणि पराभूत समाजाच्या पर्यायी इतिहास लिहिणारे महात्मा फुले हे क्रांतिकारक शक्तीच मानले गेले कल्याणकारी सुधारणाच्या मार्गाने वेगवेगळ्या वे दडपलेल्या समाजाला त्या जा अवस्थेतून बाहेर काढणं आणि हे साधंसुद्धा मलमपट्टी नव्हे तर साठी मोठे पाऊल उचलावे लागतील हे त्याने आपल्या मनाशी ठाम केले समाजाला मुक्त करण्यासाठी ज्योतिरावांनी परिवर्तनाचे क्रांती कार्य हाती घेतले होते त्याने उपलब्ध साधनाच्या चिकित्सेतून इतिहासाचे अर्थपूर्ण अर्थ त्यांनी लावला होता एकोणीसाव्या शतकामधली समाजव्यवस्था ही स्त्री आणि शूद्र यांचे जीवन आणि त्यांची परिस्थितीचे अवलोकन केल्यानंतर माणूस म्हणून जगण्याचा अधिकार त्यांना नव्हता त्यांचे हाल कुत्र्या मांजर्यापेक्षाही वाईट होते त्यांची सावली ही अशुभ मानली जायची अशा परिस्थितीत ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे कार्य म्हणजे माणसाला माणूस पण देण्याचे महान कार्य मानले जातं आज इतक्या वर्षानंतर ही त्यांच्या कार्याचे श्रेष्ठत्व प्रत्येक क्षणाला जाणवते महात्मा फुले यांनी म्हटल्यानुसार निर्मिकाने माणसाच्या माणसात भेदाभेद करून माणसाला जन्माला घातले नाही भेदाभेद माणसाने निर्माण केलेला आहे त्यांच्या या विचाराची सत्यता आजच्या ही तितकीच प्रकर्षाने जाणवते म्हणून त्यांचे विचार अनमोल मानले जाते सावित्रीबाई फुले यांचं बालपण हे नायगाव हे पुणे बेंगलोर महामार्गावर खंडाळा तालुक्यातील व सातारा जिल्ह्यातील शिरवळपासून तीन मैलावर आहे पुण्यापासून शिरवळ हे गाव बत्तीस मैलावर आहे नायगावच्या आसपास पूर्वेस शिरवळ व केसुरुडी गावचं हद्द आणि दक्षिणेस वडगाव हे खेडेगाव पहावयास मिळते तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सावित्री यांचा जन्म झाला जन्माला येताच सावित्री यांचे आईचे रूप त्यांनी घेऊन आले काटक शरीर यष्टी हे त्यांच्या वडिलांची देण होती वडील खंडोजी नेवसे पाटील यांच्याकडून त्यांना मिळाले होते रमणीय सौंदर्य सारखं आईसारखं असल्यामुळे आई, आई वडिलांना त्यांना खूप त्यांचा जन्माचा आनंद झाला होता सावित्रीबाई जेव्हा सात वर्षाच्या होत्या त्यावेळी प्रथेनुसार त्यांच्या लग्नाची चिंता त्यांच्या आई वडिलांना भेडसावू लागली होती त्या काळी मुलीचे लग्न हे सहाव्या वर्षापर्यंतच होत असे मुलीचे वय दहा वर्षापर्यंत पुढे गेले तर तिला घोडनवरी म्हणून ओळखले जायचे रूप गुण घरकाम शेतीकाम यावरून मुलीची किंमत ठरवली जायची सावित्रीबाई फुले यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणाऱ्या वडिलांचे नाव खंडोजी नेऊसे पाटील अठराशे चाळीस साली ज्योतिराव फुले यांच्याशी सावित्रीबाई फुले यांचा विवाह झाला लग्नाच्या वेळी सावित्रीबाई फुले यांचे वय नऊ होते तर ज्योतिराव फुले यांचे वय तेरा वर्ष होते सावित्रीबाई फुले यांचे सासरे म्हणजेच गोविंदराव फुले हे मूलचे फुरसुंगीचे गोरे परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन म्हणून बक्षीस दिले होते आणि ते पुण्याला येऊन राहिले फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आणव मिळाले लग्नाच्या वेळी सावित्रीबाई फुले हे निरक्षर होत्या ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना त्यांचे शिक्षण पूर्ण केले ज्योतिरावांकडे त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणाची जबाबदारी ज्योतिरावांचे मित्र सखाराम यशवंत परांजपे आणि केशव शिवराम भवाळकर यांच्याकडे होती त्यांनी स्वतःला दोन शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमातही सहभागी करून घेतले होते पहिली अहमदनगरमधील अमेरिकन मिशनरी सिंथिया फरार यांनी चालवलेल्या संस्थेचे होते आणि दुसरा अभ्यासक्रम पुण्यातील एका सामान्य शाळेत होता त्यांचे प्रशिक्षण पाहता सावित्रीबाई फुले हे पहिल्या भारतीय महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका बनल्या सावित्रीबाई यांचा जन्म म्हणजे तीन जानेवारी हा संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः मुलींच्या शाळांमध्ये बालिका दिन म्हणून साजरा केला जातो म्हणूनच सावित्रीबाई फुले यांना क्रांती ज्योती म्हणून ओळखले जाते सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांचा विवाह म्हणजे एक योगायोगच होता या सोलामध्ये पुण्या परिसरामध्ये त्यांचं लग्न ठरलं नायगाव पंचकोशी येथील हजारो लोक या लग्नाला उपस्थित होते ज्योतिबा आणि सावित्री यांचे नियतीचे एकत्र आणले याचं कारण म्हणजे समाजातील शूद्र गोरगरीब यांचा संसार सुखी करायचा होता समाजातील एक क्रांती करायची होती जे फक्त नियतीलाच ठाऊक होते अद्वित अशा तेजानं भारलेली ही जोडी जितकी प्रभावी तितकीच एकमेकांना अनुरूप अशी होती सद्गुणाच्या कार्याचा आणि परोपकाराच्या बाबतीत दोघेही समान होते हा विवाह सोहळा खरं तर दोन घराण्याचा संबंध आणि सांस्कृतिक सोहळा असं जरी याचं स्वरूप असलं तरी समाजकार्य करण्यासाठी दोन दिव्य शक्तींचा तो मिलाप होता हे तितकंच खरं मानलं गेलंय परस्परावर विश्वास एकमेकांवर अतिशय प्रेम वैवाहिक जीवनाचा मूलमंत्र होय विवाहिक जीवनाचा मार्ग हा दोघांनी एकमेकांच्या विचारांनी चालवला होता हा मार्ग कितीही काटेरी असला तरी त्याचे दुःख न मानता त्याच्यावर मार्ग काढणं हा तितकाच महत्त्वाचा होता म्हणून जसे आदर्श आदर्शपती होते तसे सावित्रीबाई सुद्धा एक आदर्श पत्नी म्हणून गणले गेले आहेत विवाहानंतर अगदी लहान वयापासूनच सावित्रीबाई फुले हे ज्योतिरावांच्या विचाराशी त्यांच्या कार्याशी समरूप झाल्या त्यांचे प्रमुख कारण म्हणजे त्यांची शिकवण्याची जिज्ञासा त्या शिकण्याची मनस्वी आवड होती हे त्यातूनच त्यांचं प्रेम आणि त्यांची जिज्ञासा तितकीच महत्वपूर्ण कार्य करत राहते मिशनरी लोकांना शाळा उघडणे दवाखाने स्थापन करणे दुष्काळग्रस्तांना अन्न वस्त्र देणे पतिस्त्रियांना मदत करणे अनाथांचा सांभाळ करणे अशी समाजसेवा सुरू त्यावेळी झाली होती त्याचा प्रभाव सावित्रीबाईवर खूप मोठा झाला होता त्याचा उलट मात्र स्त्री शिक्षण विरोधी मत मस समाजामध्ये जोमाने वाढत होते त्यामुळे विरोधाभास ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अस्वस्थ करत होते सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आरंभ झाला म्हणजे स्त्रियांच्या क्रांतीला तो क्षण मोठा होता पिढ्यानपिढ्या पीडा पिसलेली स्त्री आता शृंखलेतून बाहेर पडणार होती तिच्यासाठी ज्ञानाची कवाडे खुली होणार होती यापूर्वी असे कधीही कधीच घडले नव्हते म्हणून पहिली भारतीय स्त्री शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांचा सा खूप सन्मानाने आदर केला जातो सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील एक निर्णायक क्षण म्हणजे इतिहासातील एक सुवर्ण क्षण मानला जातो तो साल म्हणजे अठराशे हे साल हे साल म्हणजे इतिहासातील एक सोनेरी पान ठरलंय त्यावेळी इंग्लंडमध्ये स्त्री स्वातंत्र्याची मागणी होऊ लागली होती फ्रान्समध्ये मानवी हक्कासाठी क्रांती कार्य चालू झाले होते नेमकी त्याचवेळी महाराष्ट्रामध्ये ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांनीही स्त्रियांच्या आणि शुद्रांच्या वाहून घेऊन नव्या युगाला आरंभ केला होता आणि शूद्र यांच्या शिक्षणाकरता ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा शिक्षणाचे कार्य त्यांनी जोमाने चालू ठेवले होते त्यांचे कार्य हळूहळू आजूबाजूच्या परिसरामध्येही पसरत होते त्यांच्या सर्व कार्याची माहिती वर्तमानपत्रामध्येही आता येऊ लागली होती अठराशे अठ्ठेचाळीस साली सुरू झालेल्या शाळांची संख्या अठराशे बावन मध्ये अठरा पर्यंत जाऊन पोहोचली होती बोर्ड ऑफ एज्युकेशनच्या इसवी सन अठराशे बावन्न ते अठराशे त्रेपन्न या अहवालामध्ये ज्योतिराव फुले यांनी मुलींच्या शाळेत रोज चार तास शिकवित होत असे तसेच त्याने आपल्या पत्नीसह शिक्षिका म्हणून तयार केली होती याची नोंद मोठी दिसून येते अठराशे बावन्न रोजी ब्रिटिश शासनाच्या वतीने मेजर कँडी यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या विश्रामबागेतील वाड्यात फुले दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला मेजर कॅन्डी यांनी बरोबरच सावित्रीबाई यांना शाळेचा सा दर्जा आणि निकाल उत्कृष्ट असल्याचे श्रेय सावित्रीबाई या फुले यांना दिले त्यामुळे पहिली शाळा काढल्यानंतर सुरुवातीला ज्योतिबा फुले यांना शाळेत त्यांना स्वतः शिकवावं लागत असे दुसरं म्हणजे ते विनावेतन शिकवत असे त्यामुळे दुसरा कोणताही विनावेतन काम करणारा शिक्षक त्यांना मिळत नव्हता श्री शिक्षणाचे काम म्हणजे अपवित्र काम हेच समजू सर्वत्र असल्यामुळे या कामास कोणीही मदत करत नसे तसेच जो काम करेल त्याला छल अपमान हे होणारच हे त्यांना सहन करावंच लागेल तर यासाठी कोणीही पुढे येत नसे त्यामुळे त्यांचा प्रश्न हा सोडवणं तितकंच अवघड होतं शेवटी महात्मा फुले यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनाच शिक्षक म्हणून ने त्यांची नेमणूक केली सावित्रीबाई फुले जेव्हा शिक्षिका म्हणून काम करू लागल्या तेव्हा लोकांचा संतापाचा पारा आणखीच वरवर चढू लागला होता ज्योतिराव फुले आणि गोविंदराव फुले यांना सर्वांनी वाले टाकावे असं ठरले तर त्यांच्या घरातलं कोणीही दगावलं तर त्यांना कोणीही खांदा देऊ नये इथपर्यंत समाजाने निर्णय घेतला होता त्याचबरोबर समाजातील लोक खवळून उठले निंदा नालस्ती तर तेवढी त्यांची झालीच पण ज्योतिराव फुले यांना शिवाशाप ही देत असे त्यामुळे विरोधकांना वाटले की आता यांचे काम तरी बंद पडेल पण झाले उलटेस त्यांना शिवाशाप ही फुले यांना त्यांनी आपले प्रसाद म्हणून त्यांनी त्याचा पाहण्यास सुरुवात केली अंगावर दगड धोंडे शेणी त्यांच्या फेकण्यात आले तरीही त्यांनी आपले काम चालूच ठेवले हो कारण त्यांना एकच चिंता होती ती म्हणजे स्त्रियांच्या शिक्षणाचीच ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे कार्याचे महत्व अपूर्व होते ही पुढील गोष्टीवरून लक्षात येतील जसे की एका स्त्रीने अठराशे त्रेपन्न साली शिक्षिका म्हणून नेमणूक झाली ही बातमी नेटिव्ह ओपिनियन या मुंबईतील साप्तिकाने मोठ्या उत्साहाने आणि अभिमानाने प्रसिद्ध केली होती स्त्री शिक्षणाच्या आणि देशाच्या हिताच्या दृष्टीने त्या काळची ही घटना का म्हणजे फार महत्त्वाची मानली गेली अठराशे अठ्ठेचाळीस हा काळ असा होता की त्यावेळी इथूनच क्रांतीचे बीजे आणखी पेरण्याची महत्त्वाचे कार्य घडले या काळामध्ये लॉर्ड डलहौसी यांची कारकीर्द सुरू झाली त्यांनी पोस्ट रेल्वे शिक्षण या क्षेत्रामध्ये अनेक सुधारणा केल्या इंग्लंड अमेरिका या राष्ट्रात ही सामाजिक हक्कासाठी चळवळी उभारल्या या साई ज्योतिराव फुले यांनी पुण्यातली मुलींची शाळा सुरू करून नव्या युगाची सुरुवात केली एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यामध्ये बुधवारपेठेतील भिडे वाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू करण्यात आली भिडे हे परोपकारी व दयालू व्यक्तीचे वृत्तीचे व्यक्ती होते तसेच ते उदार सुद्धा होते या वाड्यामध्ये भिडे कुटुंबातील फक्त चारच माणसे राहत होती तात्या भिडे हे ज्योतिरावांचे खास मित्र होते त्यांनी भिडे यांना मुलींच्या शाळेची संकल्प संकल्पना सांगितली भिडे यांना ती खूपच आवडली त्यांनी या कार्यास ताबडतोब मान्यता दिली मुलींच्या शाळेसाठी वाड्यातील जागाही दिली या कार्यास त्यांनी मदत केली जागेचे भाडे न घेता दरमहा पाच रुपये देण्याची इच्छा व्यक्त केली शाळा सुरू करणार म्हणजे सुरुवातीचा काळ तित तितकच कठीण आणि खर्च करणे हे भाग होते हे कार्य सामाजिक होते भिडे आणि शाळेला सुरुवातीच्या कार्यासाठी एकशे एक, एक रुपया उदारपणे देण घेतली वाड्याच्या पुढील चौकात मुलींची शाळा सुरू करण्यात आली शाळेच्या पहिल्या शिक्षिका म्हणून आणि मुख्याध्यापिका म्हणून सावित्रीबाई फुले यांची नेमणूक करण्यात आली ज्योतिराव फुले ही सावित्रीबाई यांची प्रेरणा तर सावित्रीबाई फुले यांना प्रेरणा असे दोघांच्या जीवनाचे समीकरण बनले होते सावित्रीसारखी कर्तबगार आणि आदर्श पत्नी लाभली यामुळे आपल्या समाजाची सेवा करू शकलो हे ज्योतिबा फुले यांना वाटत होते त्यांच्या ठिकाणी आदराची भावनाच होती तशीच भावना सावित्रीबाई फुले यांच्या मनात होती त्यामुळे परमेश्वराने एकमेकांना त्यांना जन्माला घातले आणि ते कोणत्या तरी एका मोठ्या हेतूसाठीच आपण या जन्माला आलो एकत्र आलो आहोत ही त्यांच्या मनामध्ये एक मोठी बाब होती इतके आदर्श जोडपे इतिहासात सहजासहजी आपल्यास आढळत नाही फुले दाम्पत्यांना प्रत्येक शाळा काढताना अनेक अडचणींना समस्यांना सामोरे जावे लागले होते त्यातूनही त्यांना आपले कार्य पुढे चालू ठेवणं देशातील हे एकमेव उदाहरण मानलं जाईल कारण आजच्या काळामध्ये शाळा बंद पडताना दिसतात त्याकाळी इतर शाळा हे बंद पडणं आणि न पडू देणं हे समाजाचा कडवा विरोध असताना ते चालू ठेवणे हे तितकाच विरोध पचवणं आणि प्रतिकार करून आपले कार्य चालू ठेवणं ही मोठी बाब मानली जाईल म्हणूनच या जा कार्याला तोंड नाही असेच तो म्हणावे लागेल स्त्री आणि शूद्र अतिशूद्र यांच्या शिक्षणास त्यांनी महत्त्व दिले त्यांच्या पाठीमागे एकच हेतू होता की शिक्षण हे सर्वांना मिळालं पाहिजे भारतातील पहिले शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख तर होतेच विद्येचे महत्व ते सांगताना असं सांगतात विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना शुद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले गुलामगिरी या आपल्या ग्रंथामध्ये महात्मा फुले यांनी श्री समाजाच्या तत्कालीन स्थितीचे दर्शन घडविले ज्योतिराव फुले यांना मारण्यासाठी आलेल्या एकेकालचा मारेकरी धोंडी बा कुंभार हाच पुढे त्यांचा अनुयायी बनला ज्योतिरावांच्या विचारांचा त्याच्यावर इतका प्रभाव पडला की त्याचे रक्षण ते करू लागला त्याची हुशारी पाहून ज्योतिराव फुले यांनी त्याला संस्कृत या विषयाचा अभ्यासासाठी काशीला पाठविले ते पुढे विद्वान पंडित म्हणून जन्माला आले धर्म हा देवाने निर्माण केला की मानवाने यावर एका बाजूला धोंडेबा कुंभार आणि दुसऱ्या बाजूला वीस पंचवीस पंडित लोक असा सलग पंधरा दिवस वादविवाद चालला शेवटी धोंडेबा कुंभारने सर्वांना पराभूत केले धर्म हा मानवानेच निर्माण केलेला आहे असे त्यांनी सिद्ध केले ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी एका मोठ्या प्रश्नाला हात घातला आणि त्याचा गंभीरपणे विचार करून बालहत्या प्रतिबंध गृहाची जानेवारी त्रेपन्न रोजी स्थापना केली कोणा वाकडे पाऊल पडून ती जर गरोदर राहिली तर तिचे त्या गृहात गुपचुपणे जाऊन बालनपण करून देणं हे त्यांनी जाहीर केले पुण्यात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली विशेषतः म्हणजे दोन तीन वर्षात जवळपास शंभरहून अधिक विधवांचे त्या गृहात बालनपण झाले अशा प्रकारे बालजीवाची होत असलेली हत्या थांबविली आणि महाराष्ट्रातील हेच पहिले बालहत्या प्रतिबंधक गृह हो मानले जाते अठराशे साठ सालापासून ज्योतिराव फुले यांनी विधवा पुनर्विवाहासाठी सक्रिय कार्य सुरू केले त्याला सावित्रीबाई फुले यांनी श्री संघनेची स्थापना करून भरगो सहकार्य केले या संघनेची सभा पंधरा दिवसांनी एकदा भरू त्याचप्रमाणे श्री जीवनाच्या समस्यावर चर्चा होत असे यामध्ये प्रामुख्याने प्रौढ स्त्रियांचे शिक्षण कुमारी माता विधवा विवाह बालहत्या विवाह अस्पृश्य निवारण हे विषय असत त्यावर उपायही सुचवले जात असे या सर्व समस्येवर सांघिकरित्या अंमलात आणण्याचा प्रयत्न केला जात असे स्त्रियांची ही, ही पहिली संघटना होती स्त्रीमुक्ती जर व्हायची असेल तर सांघिक स्त्री शक्ती आवश्यक आहे त्यांनी हल्दी कुंकू रसपान या समारंभाच्या माध्यमातून स्त्रियांना सांगितले त्यांनी अनेक स्त्रियांचे वैचारिक प्रबोधन केले त्यात त्यांना यश आले म्हणून त्या स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या जनक ठरतात ज्योतिराव फुले समाज जागृतीसाठी ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी प्रवेश केला त्या त्या क्षेत्रामध्ये सावित्रीबाई फुले यांनी त्यांना तितक्याच प्रकारे खांद्याला खांदा लावून त्यांनी त्यांना सहकार्य केले समाजातील अनिष्ट प्रथांना अनेक स्त्रिया बली पडत होत्या बालवायातच मुला मुलींची लग्न करावीत अशी एकूण समाजाची धारणा होती त्यामुळे अकस्मात जर त्या लहान मुलांचा मृत्यू झाला तर असंख्य मुली ह्या बालविधवा होत असे काही समाजापूर्वीच त्या मुलींना विधवेचे जीवन जगावे लागत असे त्यांना अनेक वेळा फसवले जात असे तारुण्य हा तर अनेक मुलींचा शाप ठरत असे था त्यांच्या भोलेपणाचाही काही लोक गैरफायदा घेत असे काही वेळेस था तर ते वासनेचे शिकारही ठरत असे त्यांना कुठेही आसरा मिळत नसे आत आत्महत्या करून स्वतःला संपवून टाकणे पोटातील बालाला संपवणे हा एकच मार्ग त्यांच्यासमोर असल्यामुळे त्याची अवस्था अत्यंत वाईट होती अशी स्त्रीला वालीत टाकले जात असे अशा स्त्रियांना केविलवानी स्थिती पाहून ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना त्यांना मायेचा आधार दिला सावित्रीबाई फुले यांनी दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध केले आहेत त्यांचा पहिला काव्य फुले हा पहिला काव्यसंग्रह अठराशे चोपन्न साली प्रसिद्ध झाला तर बावन कशी सुबोध रत्नकर हा दुसरा काव्यसंग्रह अठराशे ब्याण्णव रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता सावित्रीबाई फुले यांनी आपल्या काव्यसंग्रहांना दिलेली नावेही अगदी यथार्थ आहेत कारण फुले म्हणजे वि विविधता त्यांचा आकार त्यांचा रंग त्यांचा गंध सुवास त्याची मनमोहकता सारं काही मोहणारं होतं खरं तर ही निसर्गातील एक उदाहरणच असते प्रत्येकजण आपले न्यावून निघतील आणि सर्वांचा विकास होईल हा उद्दिष्ट त्याने आपल्या फुले ह्या आणणावातूनच दिसून येतो सावित्रीबाई फुले यांचं काव्य फुले या संग्रहातील प्रत्येक फूल हे सुगंधित असून या सुगंधित फुलाची माळ काव्यरूपाने रसिकांच्या रसास्वादासाठी दिले आहे असे त्यांनी सांगितले आहे त्यांच्या वासनेनेच आपल्या अंतकरणात शांतीचा अद्भूत होईल असा विश्वास त्यांना वाटतो काव्य फुले या काव्यसंग्रहात शिक्षण जातीभेद सुंदर फुले बलीस्रोत शुद्र शब्दार्थ बालकांना सदुपदेश इंग्रजी माऊली आली अशा विविध विषयावरील कविता आहेत तसेच काव्य फुले या संग्रहातील सावित्री आणि ज्योतिबा फुले यांचा संवाद या शेवटच्या कवितेतील ज्योतिबांना अज्ञानाचा अंधकार घालविणारा सूर्य असे त्यांचा उल्लेख करण्यात आला आहे सावित्रीबाई फुले यांनी श्रीमुक्तीचे बाबतचे विचार प्रत्यक्षात अंमलात आणले ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी अठ्ठावीस जानेवारी अठराशे त्रेपन्नला स्वतःच्या घराशेजारी उस्मान शेख यांच्या जागेत बालहात्या प्रतिबंधक गृह सुरू केले त्यांच्या सक्रिय सहभागामुळेच बालहात्या प्रतिबंधक गृह ज्योतिबाना समर्थपणे चालवता आले ज्योतिबांनी सामाजिक सुधारणेची कोणतीही कल्पना असो तिला मूर्त स्वरूप देण्याचे कार्य सावित्रीबाई फुले यांनी तेवढेच जोमाने दिले अठराशे सत्तावन्न साली बाल बालिकाश्रम ज्योतिरावाने सुरू केले या अनाथ बाल बालिकाश्रमाकडे ज्योतिरावांप्रमाणे सावित्रीबाई फुले यांनी ही जातीने लक्ष दिले अठराशे साठ सालापासून ज्योतिरावांचे विधवा पुनर्विवाहाचे सक्रिय कार्य त्यांनी सुरू केले स्त्री संघटना स्थापून सावित्रीबाई फुले यांनी त्यां कार्यास भरघोस सहकार्य केले त्यांनी स्त्रियांच्या जागृती आणि त्यांचे मन मोकळं करण्याचे प्रवृत्त केले ही फार मोठी कामगिरी होईल सावित्रीबाई फुले यांनी बालहत्या प्रतिबंध गृहाची मुलांची वासल्याने अविरतपणे सेवा केली त्यांना स्वतःचा अपत्य नव्हते परंतु त्यांना त्यांचा स्वभाव हा मुली दयालू आणि उदार असल्यामुळे त्यांनी त्या अनेक लहान बालांचे ममतेने संगोपन केले ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या लग्नाला बरीच वर्ष होऊन सुद्धा त्यांना मूल बाल झाले नव्हते ज्योतिबांच्या वडिलांचे म्हणजेच गोविंदरावांनी त्यांच्या दुसरा लग्नाचा हा आग्रह धरला जवळचे नातेवाईक आणि मित्रही त्यांना आग्रह धरू लागले होते आपली वंशवेल वाढावी अशी या सर्वांची इच्छा होती रोज कोणी ना कोणी त्यांना आग्रह करी ज्योतिर्रावांना त्यावेळी सर्वसाधारणपणे बरी असलेली परिस्थिती म्हणजे त्यांचे शिक्षण आणि निसर्गातह त्यांना लाभलेले सुंदर रूप पाहून त्यांना पुष्कळ सुंदर मुली चालून येत होत्या यावेळी खरी सावित्रीबाई फुले यांची सत्त्वपरिषद होती ज्योतिराव जेवढे जो पुरोगामी विचाराचे होते तेवढ्याच सावित्रीबाई फुले यांच्या पुरोगामी विचारांच्या त्या होत्या सर्व परिस्थिती त्यांना अंदाज आला आणि त्यावेळी परिस्थिती ही तशीच होती पुरुष सहज दोन तीन विवाह त्यावेळी सहज करत असे सावित्रीबाईंनी या परिस्थितीचा विचार करता हसदमुखाने ज्योति ज्योतिराव फुले यांना लग्नात दुसरं लग्न करण्याची परवानगी दिली परंतु ज्योतिराव फुले यांनी ती मान्य केलीच नाही कारण अनेक लहान मुलांचे ते दोघे आईवडीलच झाले होते फुले दाम्पत्यांनी विधवा आईच्या पोटी जन्म घेणाऱ्या यशवंताला जा दत्तक घेऊन सावित्रीबाई फुले यांनी त्यांना डॉक्टर केले अठराशे सत्त्याण्णव मध्ये प्लेगच्या साथीने प्रभाव त्याचा निर्माण झाला होता तेव्हा धैर्याने आणि सावित्रीबाई फुले आणि त्यांचा मुलगा दत्तक मुलगा यशवंतराव यांनी रोगाची लागण झालेल्या रुग्णावर उपचार करण्यासाठी पुण्याच्या बाहेर एक दवाखाना उघडला सावित्रीबाई फुले यांचा व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये ज्योतिराव फुले यांचा वेळोवेळी केलेले त्यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरते ज्योतिराव फुले हे सावित्रीबाईचे प्रेरणासन होते सावित्रीबाई फुले यांचे कार्य तितकंच महत्त्व मानलं जातं त्यांच्या सामाजिक कार्यात सह धर्मचारिणी या नात्याने काहीतरी हातभार लावला पाहिजे याची त्यांना जाणीव होती म्हणून सावित्रीबाई फुले यांच्या विचारात ज्योतिरावांचा प्रभाव तितकाच महत्त्वाचा दिसून येतो अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी महात्मा फुले यांचं निधन झालं त्याने आपल्या मृत्यूपत्रामध्ये आपले दहन न करता आपल्याला मिठामध्ये घालून पुरावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केलेली होती त्यासाठी घरामागच्या जागेमध्ये खड्डाही खोदून ठेवला होता परंतु नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी निवासी जागेमध्ये दफन करण्याची परवानगी न दिल्याने आणि ज्योतिराव फुले यांच्यावर अग्निसंस्कार करावे लागले अंतयात्रेच्या समयी जो टिटवे धरावे लागते त्याचा वारसा हक्क मिळत असल्याने ज्योतिरावांचे पुतणे आडवे आले त्यांनी यशवंताला विरोध केला त्यावेळी सावित्रीबाई फुले मोठ्या धैर्याने पुढे आल्या त्यांनी स्वतः टिटवे धरले आणि अंत्ययात्रेत त्यांनी अग्रभागी चालल्या त्यांनी स्वतःच्या हाताने ज्योतिराव फुले यांना त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिली भारताच्या हजारो वर्षाच्या इतिहासामध्ये एका स्त्रीने तेही आपल्या पतीच्या चितेला अग्नि देण्याचा हा पहिलाच प्रसंग असावा अठराशे नव्वद मध्ये महात्मा फुले यांचं निधन झालं या त्यावेळी सर्व त्यांच्या कार्यांची संपूर्ण धुरा सावित्रीबाई फुले यांनी सांभाळली आपल्या स्वतःच्या उदरनिर्वाहाची काळजी न करता त्यांनी गोरगरिबांच्या सेवेस वाहून घेतली हे काम तितकेच सोपे नव्हते कारण मुलातच समाजातील असलेला प्रखर विरोध पैशाची चणचण आणि एक विधवा असूनही नेटानं आणि खंबीरपणे काम करत राहणं याबद्दल असणारं लोकांच्या मनातील असूया या सर्वावर मात करून त्यांनी आपली साधना चालूच ठेवली म्हणून सारा समाज त्यांचा खूप ऋणी आहे ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी ज्ञानज्योती पेटून एका महान क्रांतीला सुरुवात केली कारण त्यांना माहीत होते तळागाळातील लोकांच्या शिक्षणामुळे समाजाची सुधारणा होणार आहे स्त्री आणि पुरुष ही संसाराची दोन रथाची चाके असून ती सम समान असावीत अशी त्यांनी धारणा होती स्त्री आणि पुरुष यामध्ये कोणताही प्रकारचा भेद असू नये जसे पुरुषांना सर्व अधिकार मिळतात तसे स्त्रियांना सुद्धा सर्व अधिकार मिळाले पाहिजेत असे त्यांना वाटे म्हणून त्यांनी शिक्षणाचा श्रीगणेशा स्वतःच्या घरापासूनच सुरू केलेला दिसून येतो ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजाच्या उद्धारासाठी खर्च केले समाजाचा उद्धार व्हावा शिक्षणाची जोड कशी असावी समाजामध्ये परिवर्तन व्हावे त्यांचं जीवन कशा प्रकारे बदल केलं पाहिजे त्याच्यामध्ये अमूल्य बदल करण्याचा पूर्ण यशस्वी प्रयत्न त्यांनी दोन्ही पती पत्नीने करताना दिसून येतो अठराशे सत्त्याण्णव मध्ये पुणे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये प्लेगची साथ पसरल्यामुळे सावित्रीबाई फुले यांनी प्लेग पीडितांसाठी पुण्याजवळ ससाने या माळ्यावर दवाखाना सुरू केला त्यांचा दत्तक मुलगा डॉक्टर यशवंत यांनी रुग्णांची सेवा करायला सुरुवात केली प्लेगचा रुग्ण पांडुरंग बाबाजी गायकवाड याला पाठीवर घेऊन जात असताना सावित्रीबाई फुले यांना प्लेगचा संसर्ग झाला त्यामुळेच दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी वयाच्या सासठव्या वर्षी त्यांची प्राणज्योत मावळली सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा अभिवादन करण्यासाठी भारतीय पोस्टाने त्यांच्या कार्याचा टपाल तिकीट जारी केले दोन हजार पंधरामध्ये सावित्रीबाई फुले यांचं नाव पुणे विद्यापीठाचे नाव बदलून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले सावित्रीबाई फुले पुरस्कार महाराष्ट्रातील महिला समाज सुधारकांना दिला जातो अशा प्रकारे महाराष्ट्राची यशोगाथा यामध्ये आपण पाहिलं की भारतीय समाजसुधारक म्हणून आणि शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री म्हणून त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केलेली जी जडणघडण त्यांचे पती ज्योतिराव फुले यांनी त्यांच्या केलेले मार्गदर्शन आणि समाजामध्ये एक अमूलाग्र बदल करण्याचा एक मोठा वसा त्यांच्याकडून आपल्याला मिळतो आपण त्यांच्या कार्याचा खूपच ऋणी आहोत जे आपण उभ्या आयुष्यामध्ये कधीही पूर्ण करू शकत नाही आणि ते ऋण आपण कधीही आपल्या जन्मात आपण फेडू शकणार नाही आजच्या या भागामध्ये सावित्रीबाई फुले यांना आपण अभिवादन करून त्यांचं धन्यवाद मानतो आजच्या भागामध्ये इतकंच धन्यवाद